नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळिया, तुम्ही बघत आहात भूमिगन चॅनल। मित्रांनो, आपल्या 13 एप्रिलला जो 2022ला एक GR काढण्यात आलेला आहे की गावठाणापासून 200 मीटर जे अंतरावर असेल त्यांना NH ची गरज लागणार नाही आहे, त्याच्यात लोकांना भरपूर कन्फ्युजिंग झालेली आहे। कारण की तो एकच नियम बदललेला नाही आहे, तर 42 ब क आणि ड हे 3 नियम बदललेले आहेत। तर लोकांना फक्त एवढंच वाटतं की फक्त गावठाणापासून 200 मीटरच्या अंतरावर आपल्याला NH ची गरज लागणार नाही। आणि लोकांनी मला कॉलवर पण भरपूर वेळा प्रश्न केले की सर, गावठाणापासून 200 मीटर म्हणजे कशा प्रकारे, आमची नगरपालिका आहे तर नगरपालिकापासून 200 मीटर असणार आहे की नाही, याची पण आपण पूर्ण माहिती घेणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। तर आपली जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील जी आता 42 ब क ड, ह्याच्यात कसं आहे की तिन्ही नियम बदलण्यात आलेले आहेत। त्याच्यात अंतिम विकास योजना आहे, प्रारूप प्रादेशिक योजना आहे आणि गावठाणापासून 200 मीटर आहे, म्हणजेच तीन नियम आहेत ते बदलले गेलेले आहेत, त्यांना NH ची गरज लागणार नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये तीच आपण माहिती घेणार आहे। आणि त्याच्यात कसं होणार आहे की आता जी प्रारूप प्रादेशिक योजना आणि अंतिम प्रादेशिक जे विकास योजना आहे त्याच्यात याद्या तयार करण्यात आल्या येणार आहेत। परत जी अकृषिक वापराचा जी आकारणी आहे ती पण तिथे आपल्याला भरावी लागणार आहे, व रूपांतर कर तिथे आपल्याला भरावा लागणार आहे, त्यासाठी आपल्याला तिथे नोटिसा पण चलनची नोटीस पण तिथे आपल्याला पाठवण्यात येणार आहे। दुसरा टॉपिक म्हणजे आता समजा त्या तिन्ही योजनेमध्ये 2 योजना आणि जे गावठाणाचा नियम लावला त्याच्यात जर एखाद्याचा भोगवटदार नंबर 2चा जर 7/12 असेल तर त्याच्यावर कशी कारवाई होणार आहे। न्यायालयात जर एखादा वाद चालू असेल, समजा आपला त्या तिन्ही नियमामध्ये जर आपली जमीन बसत आहे पण न्यायालयात वाद चालू आहे, तरी त्याच्यावर कशाप्रकारे निर्णय येणार आहे। परत सिलिंगचा जर कायद्यामध्ये जमीन तुमची मोडत असेल तर त्याच्यात कशाप्रकारे बदल होणार आहेत आणि कशाप्रकारे NH ची प्रोसिजर राहणार आहे। परत जर ग्रीन झोन असेल तर तुम्हाला जर या 3 नियमाचा काय तुम्हाला फायदा होणार आहे त्याची पण आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। आणि सगळा हा जो निर्णय आहे, म्हणजे अधिकार आणि जी डॉक्युमेंट तपासणी आणि निर्णय घेण्याचं कोणाला दिलेलं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळीच माहिती मिळून जाईल। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल कलरचं बटन आहे त्याला दाबून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकन आहे त्याला पण दाबून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील। तर चला मित्रांनो, उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, ते हे परिपत्रक आहे मी जे ओपन करून ठेवलेलं आहे, तुम्ही इथे डेट बघू शकत असतील की 13 एप्रिल 2022 ची ही डेट आहे। तर आपण बघणार आहेत की जी बदल करण्यात आलेले आहेत ते कशा प्रकारे करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत। सगळ्यात आधी बदल करण्यात आलेला आहे तो कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यावर तिथे 1966 कलम 42 ब ही सुधारणा तिथे करण्यात आलेली आहे। परत दुसरी आहे म्हणजे क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना, ती तो बदल करण्यात आलेला आहे, तो 1966 कलम 42 क मध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे। आणि तिसरा आहे तो म्हणजे आहे कोणत्याही गावाच्या ठिकाणापासून 200 मीटरची, ती 1966 मध्ये कलम 42 ड अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या तिन्ही कलम 42 ब क ड याच्यात सुधारणा करून त्याच्यात आपल्याला NH ची गरज लागणार नाहीये। तर कोणकोणत्या क्षेत्रात आहे, अंतिम विकास योजना जिथे असेल तिथे, परत प्रारूप प्रादेशिक योजना असेल तिथे आणि गावठाणापासून 200 मीटरची तुम्हाला तिथे NH ची गरज लागणार नाही, ते पण मी तुम्हाला समजवणार आहे। बऱ्याच लोकांचे मला कॉमेंट आले की सर, गावठाणापासून 200 मीटर म्हणजे कशा प्रकारे, तर व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, मी तुम्हाला समजवणार आहे। आणि नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर त्याच्यात कशा प्रकारे आदेश काढले, त्यांनी बदल केलेले आहेत ते पण आपण तिथे बघणार आहे। तर हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। आपण शासनाचं जे परिपत्रक आहे ते आज पूर्ण वाचणार आहेत आणि त्याच्यात आपल्याला सगळीच माहिती मिळणार आहे की कशा प्रकारे सुधारणा करण्यात आलेली आहे आणि कुठे कुठे बदल करण्यात आलेले आहे आणि कोणकोणते तिथे आता आपल्याला इथे बघत असतील तुम्हाला कृषिक आकाराचे रूपांतर व कर भरण्याबाबतचे चलन पण तिथे आपल्याला ते पाठवणार आहेत। परत आपल्याला इथे यादी तयार करून आपल्याला एक नोटीस पण तिथे देण्यात येणार आहे। तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब क ड या नियमान्वये केलेल्या सुधारणा व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपद्धती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व महसूल प्राधिकारी व अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। तर त्यांची पहिली सूचना आहे, महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 42 ब क ड या नियमान्वये केलेली सुधारणा तरतुदीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना अंतिम विकास योजना प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या
कलम 122 खालील घोषित हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य व औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाचा वापर विभागात झोन निहाय ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा गट नंबर सर्वे नंबर दर्शविणाऱ्या याद्या तयार करण्यात याव्यात. तसेच सदर यादीतील पूर्वीचे जे गट नंबर सर्वे नंबर अलिहदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरित जमिनीचे सर्वे नंबर गट नंबरची यादी व्यक्तिनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी. त्यांनी इथे तुम्ही समजलं असेल की ज्या जमिनी अगोदर एन ए झालेल्या आहेत त्यांची यादी म्हणजे त्यांची जमीन याच्यात धरली जाणार नाहीये, पण जी जमीन बाकी आहे ज्यांनी एन ए केलेली नाहीये या तिन्ही कलमनुसार जी जमीन मोडत असेल त्या ठिकाणात, तर तिथे सर्वे नंबर आणि गट नंबरची तिथे यादी तिथे व्यक्तिनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तिथे त्यांना करायचा आदेश दिलेला आहे. यानुसार संबंधित जमीन धारकांना मानवी अकृषिक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरण्याबाबतचे चलन पाठवावे. म्हणजे जी ज्या व्यक्तींची यादी तयार होईल त्यांना तिथे चलन तिथे पाठवलं जाईल, त्यांना चलन भरण्यासाठी तिथे नोटीस पण तिथे दिली जाईल आणि चलन भरण्यात येणार आहे. तर आपण बघणार आहे भोट त्या तिन्ही कलमामध्ये जर एखादा 712 भोगवाटदार नंबर 2 लिहिलेला असेल तर त्याचा प्रोसिजर काय राहणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे. यादी तयार करताना ज्या जमिनी भोगवाटदार वर्ग 2 आहेत त्या जमिनी बाबतचे सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतली आहे किंवा नाही, प्रकरणी शासनाचा नजराणा भरलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. गाव नमुना 1 अ क व इमान नोंदवही वरून खालील शहानिशा करावी. म्हणजे जिथे जर भोगवटदार नंबर 2 ची जमीन असेल तर तिथे आपल्याला सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतली आहे की नाही ते पण तिथे चेक केलं जाईल. परत तिथे जो शासनाचा नजराणा आहे तो तिथे भरलेला आहे की नाही ते पण तिथे चेक केलं जाईल. आता आपण बघणार आहोत की न्यायालयात जर वाद चालू असेल तर कशा प्रकारे प्रोसिजर असणार आहे. ज्या मिळकती संदर्भात विविध न्यायालयात वाद चालू आहेत अशा भूधारकांना नोटिसा काढण्यात येऊ नये. म्हणजे त्या जे वाद चालू असतील त्यांना तिथे नोटिसा काढण्यात येणार नाही. प्रत्यक्ष तलाठी यांनी गावी सदर मिळकतीचे स्थळ निरीक्षण करूनच नोटिसा काढाव्यात. म्हणजे जिथे वाद चालू असतील न्यायालयात प्रकरण चालू असेल तर तिथे नोटीस काढली जाणार नाही, तुमचा नजराणा तिथे भरून घेतला जाणार नाही. आता आपण सिलिंग कायद्या अंतर्गत जर एखादी जमीन असेल त्या तिन्ही कायद्यामध्ये तर आपण त्यांची कशा प्रकारे प्रोसिजर असणार आहे ती बघूया. ज्या जमिनी अतिरिक्त सिलिंग कायद्याच्या ज्या जमिनी अतिरिक्त ठरविलेल्या गेल्या आहेत तसेच ज्या भूखंडास नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या कलम 20 प्रमाणे तळेगाव दाभाडे योजना मंजूर आहे त्याबाबतचा आदेश व धोरणाची खात्री करूनच भूधारकांना नोटीस देण्यात यावी. तर इथे तुम्ही समजलं असेल की जी कायद्याची कलम 20 आहे तिथे तळेगाव दाभाडे योजना मंजूर आहे त्याबाबतचा आदेश व धोरणाची खात्री करून तिथे आपल्याला नोटीस पाठवली जाईल. आता आपण बघूया की अंतिम विकास योजना प्रारूप तसेच प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाण्याचा कलम 122 खालील घोषित हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य व औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाचा वापर विभागात झोन निहाय ज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणीचा आदेश लागू करण्यापुरते हे परिपत्रक आहे. म्हणजे तुम्ही इथे समजलं असेल की जो कलम 122 आहे आणि जो 200 मीटरचा परिघीय क्षेत्र आहे त्याच्यात जे रहिवासी वाणिज्य आणि औद्योगिक आहे त्यांना अकृषिक जे झालेले आहेत त्यांना सोडून जे आता दुसरे झोन निहाय जे बिनशेतीची जमीन आता होणार आहे त्यांनाच ही फक्त लागू होणार आहे. इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश लागू राहणार आहेत. तसेच नाविकास योजना क्षेत्र अथवा ग्रीन झोन मधील जर क्षेत्र असेल किंवा त्यांच्या काही भागास महाराष्ट्र प्रादेशिक योजना व नगर रचना अधिनियम 1966 कलम 1898 अशा जमिनी बाबत आधीच विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर अशा क्षेत्राची अकृषिक दर्जा प्राप्त झाल्याचे मान्यात घेऊन त्यावरील कराची आकारणी करून सनद देण्याची कारवाई करावी. म्हणजे इथे जर तुम्ही समजलं तर इथे बघा तुम्हाला मी समजवतो की एखादी जर नाविकास क्षेत्र असेल किंवा ग्रीन झोन असेल असं जर क्षेत्र असेल तर त्यांना जो प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 कलम 18 आहे त्याच्यानुसार तिथे जबाबदारी तिथे विकास कामाची परवानगी दिलेली असेल आणि क्षेत्रात अकृषिक दर्जा प्राप्त झालेला असेल तर तिथे मान्यता घेईल आणि त्याची आकारणी असेल ती सनद तिथे म्हणजे आकारणी भरून घेतली जाणार आहे. त्याच्यात 8वा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून सांगतो. याबाबत सर्व महसूल प्राधिकारी व अधिकारी यांना दर 15 दिवसांनी बाबतीत स्वतः तपासणी करून आढावा घ्यावा आणि अधीनस्थ अधिकाऱ्यांचे कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा कसे करत आहेत
याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी स्तरावर नियमितपणे घ्यावा. तसेच याबाबत संबंधित जमीन मालकाचे अर्ज केल्यानंतर उपयुक्त बाबींची खात्री करून या परिपत्रकात निर्देशित केल्यानंतर कारवाई तिथे करावी. आता आपण बघणार आहोत की जर एखादा कृषिक सारा आहे त्याबद्दल ही माहिती दिली, या प्रक्रियेच्या अनुषंगाने अशा जमिनीच्या शासनाचे प्रचलित तरतुदीनुसार कृषिक सारा व रूपांतरित कर शासन जमा करून घेतल्यानंतर सर्व प्रकरणात संबंधितांना परिशिष्ट अ मधील नमुन्यात सनद देण्याचा अधिकार संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांना प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे हे सगळं अधिकार कोणाला दिलेले आहेत, आपले तहसीलदार आहेत तालुक्याचे त्यांना दिलेले आहेत. याप्रमाणे तहसीलदार यांनी विना विलंब कार्यवाही करावी, म्हणजे त्यांना तात्काळ आदेश दिलेला आहे की त्यांनी ही कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. अशा प्रकारची प्रकरणे हाताळताना शासनाचा नजराणा अधिमूल्य बुडून आर्थिक नुकसान होणार नाही, तसेच शासनाचे इतर नियम अधिनियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे जे आता शासनाचे दुसरे पण अधिकार आहेत, दुसरे पण जे नियम आहेत त्याचा पण तिथे भंग नाही झाला पाहिजे, हे पण आपल्या या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की आपण जो हा व्हिडिओ बनवलेला आहे ते पूर्ण माहिती देण्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जो मागचा व्हिडिओ मी टाकलेला त्याच्यात मी जो GR आलेला तो पण मी तुम्हाला दिलेला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. कोणी जर अजून तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, आणि जर कॉल चार्जेस तुम्ही भरले असतील तर तुम्ही मला कॉलवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळत राहील. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.